नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होणारच अशा शब्दामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आज एका पत्रकार परिषदेत श्री उद्धव ठाकरे बोलत होते। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यामध्ये यापूर्वीच फॉर्म्युला ठरला आहे, आगामी 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होईल असं देखील श्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होईल की नाही या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं होतं, मात्र ही युती होणारच असं श्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या संदर्भात काही बयानबाजी सुरू आहे या शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं होतं, मात्र पंतप्रधानांचं हे वक्तव्य आपल्याला उद्देशून नव्हतं असं देखील शिवसेना पक्षप्रमुखांनी यावेळी स्पष्ट केलं। माध्यमांनी उगतच वावड्या उडवू नये, या संदर्भात चित्र 2 दिवसात स्पष्ट होईल असं देखील या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे। 162 आणि 126 फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहे। एकीकडे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। गेल्या काही दिवसांपासून मनसे निवडणूक लढवणार की नाही या संदर्भात माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमीत कमी 80 ते 90 जागांवर निवडणुका लढवेल अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत अद्यापपर्यंत हाती आलेला नसला तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातल्या किमान 80 ते 90 जागांवर निवडणुका लढवेल असं बोललं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर देखील मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या, मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे या परिसरामध्ये मनसेची ताकद आहे। या परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीला सामोरं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। निवडणुकीपूर्वी दिवाळीपूर्वीच ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार असं आता स्पष्ट झालं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 15,500 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे। या संदर्भातली औपचारिक घोषणा लवकरच होईल अशी शक्यता आहे। विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे, त्यापूर्वीच विविध प्रकारच्या लोकप्रिय घोषणा करण्याची सध्या अहमिका सुरू आहे। याच घोषणांचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये एवढी दिवाळीची भेट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या दिवंगत वसंतराव डावखरे यांचं राम गणेश गडकरी रंगायतांमध्ये तैलचित्र लावण्यात आलं आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिकेच्या आजीमाजी महापौरांसह नव्या जुन्या नगरसेवकांच्या गाठीभेटी या निमित्ताने संपन्न झाल्या। विधान परिषदेचे उपसभापती, ठाण्याचे महापौरपद, ठाणे पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे विधान परिषदेत तब्बल 24 वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या वसंतराव डावखरे यांचं व्यक्तिमत्व अजातशत्रू होतं। राजकारणात असून देखील सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला होता। त्यांची आठवण ठाणेकरांना कायम राहावी या दृष्टिकोनातून हे तैलचित्र गडकरी रंगायतन येथे बसवण्यात आलं आहे। चित्रकार महेश लाड यांनी हे चित्र रेखाटलं आहे। या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर श्री अशोक रावळ, मनोहर साळवी, नईम खान, भाजपचे शहर अध्यक्ष श्री संदीप लेले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते।
Zip your wallets, don't worry, man. Evil travels swift and fast. Cause TJ has begun. Fashion means bad on. Menswear ki ji jaan. Bad on, bad on, bad on. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Bad on ahe na. Bad on men's studio. Ho, bad on madhe suru ahe. Khas lagna sarai sa mahasel. Mahasel? Ho, 50% sa mahasel. Ithe mirel blazer suit, sherwani, jodhpuri. इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल्स पार्टी वेयर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी 9619685353 मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ फॅशन मीन्स बॅरॉन फॅशन मीन्स बॅरॉन Menswear ki ji jaan Baron, Baron, Baron ठाण्यातील पातली पाड्याजवळील ब्रिजजवळ कंटेनर डिव्हायडरवर चढला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याहून अहमदाबादकडे जाणारा हा कंटेनर होता. या कंटेनरमध्ये महेंद्राच्या गाड्या होत्या. पावसामुळे कंटेनरच्या ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर हा डिव्हायडरवर चढला त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक कोंडीचा सामना या निमित्ताने वाहन चालकांना करावा लागला. हे कंटेनर काढताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडलं होतं त्यामुळे पोलिसांना वाहतूक कोंडीतून ही वाहतूक नीट करताना तारेवरची कसरत करावी लागली होती. लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांची आता तहान भागणार आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2 MLD जलकुंभाचं काल लोकार्पण करण्यात आलं. लोकमान्य नगर विभाग हा लोकमान्य नगर पाडा नंबर 2 चैतीनगर झांजेनगर धोबीघाट गणेशनगर परेरा नगर सुदर्शन कॉलनी आणि लोकमान्य नगर पाडा नंबर 4 अशा विभागात विभागला गेला आहे. या विभागाची लोकसंख्या 1.5 लाखांच्या आसपास आहे. येथील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी स्थानिक नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या सहकारी नगरसेवकांच्या प्रयत्नांनी चैतीनगर परिसरामध्ये हा जलकुंभ उभारण्यात आला आहे. काल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या जलकुंभ लोकार्पण करण्यात आला. यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल हे उपस्थित होते. मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित.
नितीन कंपनी ते इंदिरानगर नाका परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सु एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. या भागामध्ये मोठी जलवाहिनी बसवली तर या परिसरातील पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकेल. या दृष्टिकोनातून नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला आता यश आलं असून ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून नितीन कंपनी नाका ते इंदिरानगर नाक्यापर्यंत 1168 मिलीमीटर व्यासाच्या मृदू पोलादी जलवाहिनीचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. ती लाईन आम्ही आज मंजूर करून घेतलेली आहे सभागृहात माननीय महापौर मॅडम यांच्या सहकार्य शेवट सर्वांचा सभागृहामध्ये सहकार्य लागतो आणि ती मंजूर झालेली लाईन आज तिचं भूमिपूजन झाला आणि तिचं काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर या रस्ता आदिवासी पाडा आणि या परिसरातील रस्ता हा काँक्रिटीकरणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. त्याचासुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे आणि ताबडतोब त्याचं काम सुरू झालेलं आहे. माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आज याचा भूमिपूजन झाला. कारण या सर्व कामं मंजूर करत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बारीक लक्ष असतो, प्रशासनावर त्यांचं बारीक लक्ष असतो, प्रशासन काम करतं की नाही आणि त्यामुळे नियमितपणे ते पाठपुरावा करत असतात, काम झालं की नाही हे वारंवार विचारणा करत असतात. हे बारीक लक्ष असल्यामुळे ही सर्व कामं मार्गी लागलेली आहेत आणि म्हणून आज त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन केलेलं आहे आणि आज काम पूर्ण झालं. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते श्री नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस रोड नंबर 21 आदिवासी पाडा येथे UTWT पद्धतीने काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांनी या सगळ्या कामासाठी पाठपुरावा केला होता. ठाण्याच्या महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या संदर्भात पोलिसांनी तातडीने तपास केला असून मुंब्रा अमृतनगर परिसरातून वसीम मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. खंडणी विरोधी पथकाने हे कामगिरी केली आहे. महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांना बुधवारी धमकवल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी वसीम मुल्ला याला ताब्यात घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच सविस्तर खुलासा केला जाईल अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ज्या मोबाईलवरून कॉल करण्यात आला होता ते मोबाईलचं सिम कार्ड मुंब्रा येथील व्यक्तीच्या नावात असल्याचं समोर आलं. दरम्यान महापौरांना धमकी देणाऱ्या दाऊदच्या हस्तकला गजा आड करून महापौरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या नगरसेविकांनी देखील या संदर्भामध्ये पोलीस आयुक्तालयावर धडक दिली होती. त्या कारणाचा पण आपण शोध घेतो, आपण त्याला विचारपूस करतोय, कारण की त्याला आपण आताच ताब्यात घेतलेलं आहे आणि आपली चौकशी आता सुरू आहे. आपण ते पण चौकशी करणार आहोत. चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं, त्याच्यावरती काय यापूर्वी गुन्हे दाखल आहे का, तो कुठे काम करायचा हे पण आपण तपासामध्ये आपल्या समोर येईल. ते पण आपल्या तपासाचा भाग आहे. आपण तेही बघणार आहोत की ते कुठल्या संस्थेसोबत कुठल्या पक्षासोबत निगडीत आहे का, हा पण आपला एक तपासाचा भाग असेल. पण प्राथमिक चौकशीमध्ये तरी तो कुठल्या पक्षाशी निगडीत आहे असं तरी आपल्याला प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. पण एखाद्या महिलेशी जर कोण भांडणं करत असेल आणि त्यांना अशा प्रकारची जर कोण धमकी देत असेल तर खरंच हसण्याजोगी गोष्ट आहे. आणि मी खास करून CP साहेबांचं आणि त्यांची पूर्ण टीम आहे जी कदम साहेब आहेत, कोथमिरे साहेब आहेत, त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी 48 तासात तो जो व्यक्ती आहे त्याला अटक केलेली आहे. मुंब्र्यातला कोण व्यक्ती आहे त्याला अटक केलेली आहे. आता पुढची इन्व्हेस्टिगेशन त्यांची चालू आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे YouTube चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.